नमस्कार मी डॉक्टर भूषण केळकर आणि तुम्हाला हॅपी न्यू इयर असं मी म्हणणार आहे पण त्याचबरोबर माझ्या लक्षात आहे की ट्वेंटी ट्वेंटी फोर याच्यामध्ये जर आपण ए आयचा वापर केला तर ते हॅपी न्यू लिप इयर असं ते म्हणेल ते लिप इयर आहे म्हणून पण आणि ए आय अजून हुशार झाले म्हणून पण आपण ए आय टेक्नॉलॉजी आणि जॉब्स याच्याबद्दलचे ट्वेंटी ट्वेंटी फोरचे प्रडिक्शन्सच्या विषयी बोलणार आहोत पण गंमत अशी आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड टेक्नॉलॉजी ह्यांनी आपलं लाईफच प्रेडिक्ट करायचं यापुढे ठरवलेलं आहे तुम्ही वाचलं असेल पेपरामध्ये की वीसशे चोवीसपासनं एखादा माणूस किती जगेल ह्याच्याबद्दलचं प्रेडिक्शन बऱ्यापैकी ॲक्युरेटली आता आपलं आपल्याला एआयी करता येत आहे आपण थोडीशी उजळणी करू म्हणजे मग वीसशे चोवीसची आपल्याला थोडी जास्त चांगली दखल घेता येईल आपण आधी इंडस्ट्री फोर पॉईंट झिरो याविषयी बोललो आहोत त्याच्यामध्ये आपण चॅट जी पी टीबद्दल बोललो आता जी पी टी फाईव्ह किंवा बार्ड किंवा बिंग याच्यावर आपण बोलायला लागेल आपण चॅट जी पी टीनी कोडचे जॉब्स कसे जातील कोडिंगचे त्याच्याबद्दल बोललो होतो पण आता नो कोड असा प्रकार यायला लागलेला आहे सगळीकडे डेटाचं साम्राज्य वाढत चाललेलं आहे गिग इकॉनॉमीबद्दल आपण आधी बोललेलो आहोत म्हणजे प्रॉजेक्ट बेस्ड अशा तऱ्हेचं काम असेल कंपनीमध्ये आपण चिकटलो आणि तिथनंच रिटायर झालो असे दिवस केव्हा संपलेत सी पी यू ह्याच्यावरनं जी पी यू असं हार्डवेअरमध्ये असणारी डिरेक्शन त्याविषयी पण आपण पन बोललो आहे त्याच्यामध्ये एन व्ही या कंपनीविषयी किंवा एन व्ही स्वतः आता ए आयमध्ये उतरते याच्याविषयी आपण आधी बोललो आहे ब्लॉकचेनबद्दल बोललो आहे क्रिप्टोकरन्सीबद्दल बोललो आहे ड्रोन्सबद्दल बोललो आहे आणि हे पण आपण पन लक्षात घेऊया की वीसशे चोवीसमध्ये जाण्याच्या उंबरठ्यावर कम्युनिकेशन हा खूप मोठा एरिया आपल्याकडे फाईव्ह जीच्यामुळे येतो आहे असं आपण बघितलं की जेवढे ब्रश भारतात विकले जातात त्याच्यापेक्षा जास्ती हे मोबाईल फोन्स विकले जातात त्याचा पुढचा टप्पा आपण मागच्याही वेळी म्हटला होता इंडस्ट्री फाईव्ह इंडस्ट्री फाईव्हमध्ये दोन भाग आहेत एक कोबॉट की ज्याला आपण फिजिटल म्हणजे फिजिकल आणि डिजिटल असं दोन्ही एकत्र असणारं म्हणजे कोबॉट आणि त्याचबरोबर बायोलायझेशन विशेषतः वीसशे विशे विशे तेवीसमध्ये जी ट्वेंटी झालं किंवा कॉप ट्वेंटी एट आत्ता दुबईमध्ये झालं याच्याहीवरनं एकूणच ग्लोबल वॉर्मिंग आणि त्याच्याबद्दलचं याच्यामध्ये बायोलायझेशन विल बिकम इम्पॉर्टंट आणि त्यामुळे ग्रीन जी डी पी आणि ग्रीन सोल्युशन्स याला खूप महत्त्व यापुढे येणार आहे क्वांटम uh, सुद्धा आपण बोलतो बोललेलो आहोत आता एक महत्त्वाचा भाग येतो तो म्हणजे यापुढे फेस आय डी किंवा हॅप्टिक आणि ब्रेन ह्याचं कॉम्बिनेशन विथ ए आय आणि टेक्नॉलॉजी हे होत जाईल याला परवेझिव्ह कम्प्युटिंग असं गेले पंधरा वीस वर्ष म्हटलं जातंय आपल्याला माहिती असतं ते फिटबिट किंवा ॲपल वॉच याच्यावरनं आपण व्हेरेबल डिव्हायसेस हे आपल्याला माहिती असतं आणि एकूणच पाहता वीसशे चोवीसमध्ये प्रवेश करताना आपण जर म्हटलं तर हाईपवरनं आपण आता निदान इंटेंट या लेवलपर्यंत आलो आहोत वाई जिथे व्ही सीज असतात म्हणजे व्हेंचर कॅपिटल पैशाची गुंतवणूक या बाबतीमध्ये आणि खूप महत्त्वाचा भाग जो आहे तो म्हणजे की एकूण गार्टनर यांनी असं प्रडिक्ट केलेलं आहे की ए आय रिस्क मॅनेजमेंट यापुढे खूप महत्त्वाची होत जाईल आणि म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती असणारं डीप बद्दल आहे सायबर सिक्युरिटीचे बद्दल आपण ऐकत असतो बोलत असतो आणि याच्याविषयी खूप मोठी जागरूकता आपल्याला वीसशे चोवीसमध्ये दिसेल उदाहरणार्थ आपल्याकडे पण डिजिटल ॲक्ट पास झालेला आहे कॅनडामध्ये ए आय आणि डिजिटल ॲक्ट याच्याविषयीचं चर्चा आहे ई यू ए आय ॲक्ट हे आत्ता काही दिवसापूर्वी पास झालं किंवा बायडननीसुद्धा ए आय एक्झिक्युटिव्ह ऑर्डर म्हणून पास केली यू केमध्ये एक मोठी मीटिंग झाली किंवा आपल्याकडे सुद्धा राजीव चंद्रशेखर जे राज्यमंत्री आहेत आय टी आणि इलेक्ट्रॉनिक्स त्यांनी असं आहे थ, आ, की ए आयला तुम्ही डिमनाईज करू नका पण त्याच्यावर काहीतरी काम करणं आवश्यक आहे तर हा एक महत्त्वाचा ब बॅकड्रॉप आहे मला वाटतं की ट्वेंटी ट्वेंटी फोरमध्ये नेमकं काय होईल आणि त्याचे परिणाम काय होतील जो परिणामच बघायचं झालं तर मला असं वाटतं की एक दहा तरी परिणाम आपल्याला दिसायला लागतील पहिलं म्हणजे मला असं वाटतं की डीप फेक आणि इन जनरल त्याच्यातले ए आयचे जेन ए आयचे जे धोके आहेत त्याच्यावरनं कदाचित जसं आपल्या घराचा किंवा गाडीचा इन्शुरन्स असतो तसं आपल्याला जेन ए आय इन्शुरन्स असं गोष्ट उदयाला येण्याची शक्यता आहे जसं सायबर सिक्युरिटीच्या वेळेला इन्शुरन्स आला होता तसा वीसशे चोवीस किंवा पंचवीसमध्ये कदाचित जेन ए आय इन्शुरन्स येण्याची शक्यता आहे दुसरं म्हणजे पुढचं जे आपण टेक्नॉलॉजी बोलू ती एल एल एम अशी न बोलता म्हणजे लार्ज लँग्वेज मॉडेल्स इथपर्यंत सीमित न ठेवता ती मल्टीमोडल म्हणजे चित्र आवाज अशी सगळी फक्त टेक्स्ट नाही आणि मल्टी सेन्सरी अशी होणार आहे डेटा सिक्युरिटी खूप महत्त्वाची होत जाणार आहे ओपन सोर्स हे फार महत्त्वाचं होईल ओपन सोर्समध्ये असणारं कोडिंग पण आणि आत्ता आपण गुगल किंवा ॲपल विरुद्ध असणारं एपिक म्हणून जे ह्या कंपनीनी आत्ता एक केस जिंकली सॅन फ्रान्सिस्कोमध्ये त्याच्यावरनं जे काय ओपननेस जो येतो आहे त्याच्याबाबत महत्त्वाचा येईल फिजिटलबद्दल आपण ऐकतो बोललो आधी की त्याच्यामध्ये फॉक कम्प्युटिंग एच कंप्युटिंग क्लाउडचा जो एक भाग आहे की ज्याच्यामध्ये जिथं डेटा तयार होतो तिथंच त्याचं प्रॉसेसिंग ता होईल याच्याबद्दलचं उदाहरणार्थ कॉग्नेटिव्ह बिल्डिंग्ज यायला लागलेल्या आहेत आता कॉग्नेटिव्ह बिल्डिंग, बिल्डिंग म्हणजे काय की एखाद्या बिल्डिंगमध्ये किती लोकं राहतात किती लोक कमी आहेत आणि काय प्रकारचं लायटिंग आवश्यक आहे हे बिल्डिंगच ठरवेल तर अख्खी बिल्डिंग हे जिवंत व्यक्ती असल्यासारखं काम करेल याला म्हणायचं कॉग्नेटिव्ह बिल्डिंग डायव्हर्जिंग ए आय रेग्युलेशन्स हे जे आता येतं आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की ए आयमध्ये आपोआपच स्लो डाऊन येईल फॉर एक्झाम्पल की सेल्फ ड्रायव्हिंग कार याच्याबाबत कोर्टात केस आल्यानंतर टेस्लानी त्याच्याब बाबत अजून काम करणं जास्ती योग्य समजलं आणि त्यामुळे त्याच्यामध्ये स्लो पेस झाली किंवा आय बी एममध्ये मी असताना नाईन इलेव्हनचा उल्लेख करणं हे शक्य टाळण्याकडेच कल होता तर अशा काही गोष्टी की ज्या ए आयच्यामुळे धोकादायक झालेल्या आहेत त्याच्याविषयी रेग्युलेशन आल्यामुळे आणि त्याच्याविषयी जागरूकता निर्माण झा निर्माण झाल्यामुळे अनेक कंपन्या ए आयच्या बाबतीमध्ये खूप कॉशियसली वागतील अतिशय का काळजीपूर्वक त्याचं डेव्हलपमेंट होईल आणि म्हणून ती आपोआपच अनिर्बंध जे आ, काम चाललेलं होतं त्याला वेसण लागेल सी पी यूवरनं जी पी यूवर जाईल असं आपण म्हणतो आहोत ए आय एथिक्स याच्यामध्ये तर आपण असंख्य उदाहरणं आत्ता वाचतो आहोत उदाहरणार्थ द टाइम्स यांनी आत्ता ओपन या ए आयला सू केलेलं आहे की कॉपीराईट आमचा तुम्ही व्हायलेट केलेला आहे किंवा रायटर्स गिल्ड याचं मागच्या वर्षीचं उदाहरण आपल्याला माहिती आहे इंडिया इट विल हॅव ए अॅन ए आय पॉलिसी नववी महत्त्वाची गोष्ट मला वाटते ती म्हणजे ह्यापुढे भारतामध्ये तरी इंडियन लँग्वेजेसवर आधारित ए आय हे खूप महत्त्वाचं होत जाईल आणि इंडियामध्ये आत्ता खूप मोठे बदल जे झालेले आहेत उदाहरणार्थ दोन हजार अठरा एकोणीसमध्ये आपलं अठराव्या स्थानावरनं आत्ता आपण दोन हजार ते तेवीसमध्ये चौदाव्या स्थानावर आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये आलोत किंवा टॅलेंट पूलच्या बाबतीमध्ये बघायचं झालं तर सॅन फ्रान्सिस्को याच्यामध्ये जे सगळ्यात जास्ती टॅलेंटेड लोकं ह्या फील्डमध्ये टॅलेंट असणारे एक्सपिरियन्स असणारे नॉलेज असणारे ही जी लोकं आहेत त्याच्यानंतरचं जगातलं दुसरं स्थान आहे बंगलोरचं आहे आणि अगदी आत्ताची ताजी न्यूज म्हणजे की टेस्लाला कॉम्पिटिशन स्वायत्त नावाच्या एका भारतीय कंपनीने दिलेली आहे आणि टेस्ला याच्यामध्ये ऑटॉनॉमी लेवल टू ही त्यांची आहे आणि स्वायत्तानी बनवलेलं रोबॉटिक व्हर्जन हे लेव्हल फाईव्ह वर पोचलेलं आहे याचा अर्थ असा आहे की ए आय मध्ये आपण खूप मागे पडू अशी काही शक्यता नाही आहे आपल्याला बरीच मजल गाठायची हे खरं असलं तरी ते आपल्याला शक्य आहे यावरनं जर आपण जॉबच्या दिशेने गेलो तर मी म्हणेन की गिग इकॉनॉमीबद्दल आपण बोललो ए आय हे सर्वव्यापी होत आहे हे आपण गेल्या कित्येक वेळच्या आपल्या संवादांमध्ये बोललेलो आहे आणि सोनीचा फोटोग्राफबद्दल आपण बोलून झालं सुपेसबद्दल बोलून झालं वगैरे अशी अनेक उदाहरणं आपल्यालाही माहिती आहेत आणि सी स्टार म्हणजे सी एक्सो लेव्हलचे जे अनेक लोक आहेत त्यांना ए आयमध्ये प्रचंड इंटरेस्ट निर्माण झालेलं आहे पण त्याच्याबद्दलचं नॉलेज त्यांना नाही आहे आणि मला असं वाटतं यापुढच्या काळामध्ये जसं सी टी ओ किंवा सी ओ ओ असतं तसं सी ए आय ओ तयार होईल चीफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऑफिसर आणि असं एक नवीन संज्ञाच तयार होईल असं मला वाटतं आहे आपण बघतो आहोत की पी एच डी झालेला एक व्यक्ती पंजाबमधला तो सध्या भाजी विकतोय याच्याबद्दलचं बरीच न्यूज सोशल मीडियामध्ये गे येऊन गेली आहे पण अनएम्प्लॉयमेंट हा तर खूप मोठा इश्यू आहे तो वीसशे चोवीसच्या इलेक्शनमध्ये पण महत्त्वाचा राहील लोकसभेला पण आणि बहुधा विधानसभेला सुद्धा महाराष्ट्राच्या परंतु ॲट द सेम टाइम ए आय टॅलेंट मिळत नाही आहे इट इज इन शॉर्ट सप्लाय असं अठ्ठावन्न ते अठ्ठ्याहत्तर टक्के सी आय ओज आणि स्टार लोक म्हणत आहेत आणि त्यामुळे आपल्याला याबाबत खूप काळजीपूर्वक जॉब सिनॅरिओमध्ये राहायला लागेल वीसशे तेवीसचे जे इश्यूज होते की जिओ पॉलिटिकल होते उदाहरणार्थ युक्रेन रशियाचं युद्ध होतं ओव्हर हायरिंग झालेलं होतं कोविडच्या काळामध्ये किंवा त्या डील पाईपलाईन खूप कमी होती आणि ए आयचा इफेक्ट ऑटोमेशनचे इफेक्ट हे होते हे तर मुद्दे तसेच राहणार आहेत परंतु सी स्टार लेवलची लोकं असं म्हणायला लागली आहेत की सॉफ्ट स्किल्स इमोशनल कोशंट आणि क्रिएटिव्हिटी ह्या तीन गोष्टींची गरज आता वाढत जाणार आहे आणि ते जर तुम्ही केलं नाहीत तर परिस्थिती गंभीर होईल आत्ता जे कामावर हो आहेत ते आणि जे काम शोधतायत ते आ आस्किंग द right राईट क्वेश्चन्स किंवा ज्याला प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग आपण चॅट जी पी टीच्या परावलीचे शब्द म्हणून म्हणतो तर त्यातला खूप महत्त्व येणार आहे लिंकटिनचा व्ही पी जो एक भारतीयच आहे अनिश रमण म्हणून त्यांनी म्हटलं आहे की स्किल्स हे टेक्नॉलॉजिकल स्किल्सपेक्षा कितीतरी पटीने महत्त्वाचं आहे ह्या पुढच्या काळात म्हणजे वीसशे चोवीसमध्ये होणार आहेत आय बी एमचा ए आयचा चीफ मॅथ्यू कँडी म्हणून त्याचा आजचं जणू काही आपल्या महत्त्वाचं उदाहरण त्यांनी आहे त्यांनी म्हटलंय की आयमध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल आणि एक्सेल करायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला यापुढच्या काळात कदाचित जो वीसशे चोवीस पंचवीसमध्ये मध्ये सुद्धा कम्प्युटर सायन्स डिग्रीची गरज राहणार नाही आणि म्हणून वीसशे चोवीसचा सिनॅरिओ जर आपण समजून घेतला तर मी त्याला दोन भागामध्ये डिव्हाइड करेन फर्स्ट हाफ आणि सेकंड हाफ फर्स्ट हाफ अशासाठी साठी की तोपर्यंत तो चित्र माझ्या मते निगेटिव्ह आहे एकूण अठ्ठ्याहत्तर पर्सेंट ड्रॉप हा ग्लोबल डिमांडमध्ये आहे डिस्क्रिशनरी स्पेंडिंग कमी झालेलं आहे आय टी सेक्टरमध्ये स्लोडाऊन आहे आणि इन्फोसिस हे लॉंग टर्ममध्ये असणारं एक आयचं कॉन्ट्रॅक्ट घालवून बसलेलं आहे इन्फोसिस आणि विप्रोनी हायरिंग बंद केलेलं आहे रेव्हेन्यू पर एम्प्लॉई हा जो एक मोठा महत्त्वाचा फॅक्टर गेल्या काही वर्षात उदयाला आलेला आहे तो ए आय आणि ऑटोमेशनमुळे वाढला आहे म्हणजे तेच काम करायला तुम्हाला कमी जर एम्प्लॉई लागणार असतील तर तुम्ही अर्थातच हायरिंग फ्रीज तरी कराल किंवा नवीन करणार नाही आणि त्यामुळे अरविंद कृष्णा आय बी एमचे जे सीईओ आहेत सुदैवानी त्यांना भेटायचं मला एक संधी मी आय बी एममध्ये असताना अमेरिकेत मिळाली होती त्यांनी असं म्हटलंय की बॅक ऑफिसचे जी कामं आहेत त्याच्यामधली तीस टक्के कामं हे ए आय आणि ऑटोमेशन आता आय बी एममधले मधले घेईल जिओपॉलिटिकल पार्ट आपण बघितला रशिया युक्रेन पण त्याच्यामध्ये आता अर्थातच इस्रायल हा मासची भर पडलेली आहे मागच्या वर्षी आणि आत्ता अगदी आपण बोलतो आहोत त्या काळामध्ये हौथीचाचे जे यमेनचे आहेत त्यांच्यामुळे पण परिस्थिती गंभीर होत चालली आहे ओव्हर हायरिंगचा इफेक्ट अजूनही पहिल्या हाफमध्येपर्यंत राहील आणि ॲमेझॉन गुगल किंवा ॲपल किंवा अन्य अनेक कंपन्या ज्या मल्टीनॅशनल आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा आता हायरिंग फ्रीज आहे तर हे झालं पहिला हाफमधलं ऑब्झर्वेशन सेकंड हाफमध्ये मात्र मला वाटतं की एक सात आठ फॅक्टर्स आहेत जे खूप महत्त्वाचे आहेत ते म्हणजे इंटरेस्ट रेट हे कदाचित कमी होण्याची इन्फ्लेशनला कंट्रोल करण्यासाठीची शक्यता आहे एक दुसरं सर्व्हिसेस सेक्टर अजूनही आपल्याकडे बुमिंग आहे आणि दॅट विल ड्राईव्ह द डिमांड ओ हे नॉलेजेबल आहेत एआय बद्दल आणि म्हणून त्यांचं इन्व्हेस्टमेंट कंपन्यांच्या मध्ये करण्याकडे कल जास्ती राहील डोमेस्टिक ग्रोथ हा आपल्यासाठी प्रश्न फार गंभीर नाही जसा जगाच्या पातळीवर आहे आपली इकॉनॉमी ही फाईव्ह ट्रिलियन डॉलरच्या दिशेने नक्कीच घोडदौड करते आहे आत्तामध्ये चार ट्रिलियनच्या बद्दलचा बराच बोलबाला पण झाला आणि त्यामुळे अनेक जे देश प्रगत किंवा प्रगतिशील असणारे ह्यांच्या तुलनेने भारताची इकॉनॉमी ही नक्कीच चांगल्या रुळावर आहे आणि जी एस टी कलेक्शन आत्ता कालचे जर तुम्ही न्यूज ऐकली असेल तर जी एस टी कलेक्शन हे परत अत्यंत रोबस्ट आहे आणि ते ती जी दिशा आहे ती अतिशय चांगली आहे आणि याचबरोबर एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वीसशे चोवीसमध्ये लोकसभेच्या इलेक्शन्स होणार आहेत आणि त्याचा इफेक्ट व्हायला आपल्याला सेकंड हाफमध्ये जावं लागेल तर या सात कारणांच्यामुळे मला असं वाटतं की सेकंड हाफ ऑफ ट्वेंटी ट्वेंटी फोर लुक्स बेटर हे टेक्नॉलॉजी आणि ए आयच्या दृष्टीने आपल्याला सांगता येईल आणि त्यामुळे मग रिझल्ट काय असेल हे जर आपण बघितलं तर त्याच्यात एक मला दहा पॉइंट्स शेअर करावे हो असं पहिलं म्हणजे आय टी सेक्टरचा स्लो हा पहिल्या हाफमध्ये असेल आणि नंतरच्या हाफमध्ये मात्र त्याच्यात त्याला चांगली झळाळी येण्याची शक्यता आहे नॉन आय टी हे जे एरियाज आहेत की जे आय टी ई एसमध्ये पण येतात उदाहरणार्थ मॅन्युफॅक्चरिंग ऑटो इंजिनिअरिंग सर्विसेस किंवा आर एन डी हे जे आहेत हे खूप चांगल्या प्रकारे हायरिंग करतायत आत्तासुद्धा तिसरं नॉन टेक्नॉलॉजी एरियाज म्हणजे बी एफ एस आय मीडिया हेल्थकेअर ह्याच्यामध्ये चांगली ग्रोथ आहे ब्लॉकचेन आणि ड्रोन्स ह्याला चांगलं स्कोप यापुढे वाढत जाणार आहे हायरिंग ही प्रोसेस स्वतः एआय आणि एम एलचा वापर करून होणार आहे आणि त्यामुळे त्याच्याबाबत आपण सावध राहिलं पाहिजे त्याच्याबाबत ॲक्शन घेतली पाहिजे आणि त्याचं उदाहरण मागच्या वेळेला मी टी सी एसचा आय ओ एन म्हणून जो प्लॅटफॉर्म त्यांनी केला आहे त्याच्याबद्दल दिलं होतं ग्रीन जी डी पी आणि ग्रीन सोल्युशन्स बाबत अत्यंत चांगली स्थिती आपल्याकडे राहील असं दिसतं आहे की जे वर्क फ्रॉम होम होतं त्याच्यावरनं बॅक टू ऑफिस हा ट्रेंड वाढत जाईल आणि ए आय ड्रिव्हन मॉडेल्स हे सी एक्स ओनना जे हव्यात आणि क्लायंट्सना पण आहेत तर त्याच्यामध्ये उदाहरणार्थ इन्फोसिसचं टोपॅज नावाचं एक आहे सोल्युशन की जे आय फर्स्ट असं सेट ऑफ सोल्युशन्स त्यांनी सर्व्हिसेस काढलेले आहेत किंवा विप्रो यांनी आय थ्री सिक्स्टी नावाचा एक प्लॅटफॉर्म काढला आहे आणि तुम्ही हे वाचलं असेल की एक बिलियन डॉलर एवढी इन्व्हेस्टमेंट ही विप्रो हे आयच्या ट्रेनिंगमध्ये पुढच्या तीन वर्षा करणार करता करणार आहे परंतु पहिल्या हाफमध्ये जो आपण वीसशे चोवीसचा धक्का बघतोय त्याचा सरळ अर्थ असा आहे की दोन ते अडीच लाख नवीन फ्रेश इंजिनियर्स जे आत्ता फोर्थ इयरला म्हणजे आठव्या सेमिस्टरला आत्ता गेले त्या लोकांच्यासाठी मात्र हे धोक्याचा इशारा आहे आणि त्याचबरोबर थोडं लॉंग टर्म बघायचं झालं तर जस्ट इन टाईम हायरिंग हे वाढत जाईल आणि त्यामुळे असं म्हटलं जातं आहे आणि माझं असं मत आहे की ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिस हा जो आहे प्रकार तो त्याचं महत्त्व वेगाने कमी होत जाणार आहे अगदी लगेच बंद होईल यावर्षी पुढच्या वर्षी असं नाही पण त्याचं महत्त्व नक्की कमी होईल याच्यावर आपण ॲक्शन काय घ्यायचं हे पाह बघित बघणं अर्थातच आवश्यक राहील माझ्या मते आपण एक पाच तरी गोष्टी करायला पाहिजेत पहिलं म्हणजे आपण जो जे एरियाज आय टीमध्ये आपलं आजचा विषय आय टी, टी आणि ए आय फोकस जास्ती आहे म्हणून सहा एरियाज मला वाटतात की त्याच्यामध्ये मुलामुलींनी आणि इवन आत्ता जे काम करत आहेत त्यांनी काम वाढवलं पाहिजे पहिलं म्हणजे बिग डेटा दुसरं क्लाउड सिक्युरिटी ए आय एम एल डेटा सायन्स आणि डेटा अॅनालिटिक्स फुल स्टॅक डेव्हलपमेंट आणि ब्लॉकचेन आणि ह्यात जर जमलंच तर तुम्ही क्वांटम करायला पण हरकत नाही तो पण एरिया महत्त्वाचा आहे तीन वर्षापूर्वी आठ हजार कोटी हे क्वांटम कम्प्युटिंगसाठी भारत सरकारने ॲलोकेट केलेले होते बजेटमध्ये आत्ता दोन एक फेब्रुवारीला काय बजेटमध्ये होतं हे आपण बघू पण युरोपमध्ये जर बघितलं तर क्वांटम कम्प्युटिंगमधलेच व्ही सीज हे जास्ती पैसे तिथे ॲलोकेट करतायत दुसरं म्हणजे की हाफ लाईफ हे डिलॉईटने सांगितलं आहे की पाच वर्षाचं आता ते नक्की कमी झालेलं असणार आहे म्हणजे जे आपण शिकतो ते पाच वर्षानंतर फक्त निम्म उपयोगी पडणार आहे आणि त्यामुळे अपस्किलिंग विल बी नेसेसरी आणि याविषयी आपण करिअरची गुणसूत्र या, गुण या पुस्तकाबाबत बोललो होतो त्याच्यामध्ये अनेक टूल्स दिलेली आहेत तेही तुम्ही जर बघायचं असेल तर बघू शकता सॉफ्टस्किल्स आणि इ क्यू इमोशनल क्वेश्चन याच्याबद्दलचे टूल्स याच्याबद्दलची माहिती याच्याबद्दलचे ॲक्शन्स ॲक्शन पॉईंट्स हे आपल्याला परत त्या पुस्तकामध्ये करिअरची गुणसूत्रमध्ये दिसतील स्वत ए आय टूल्स वापरणं आणि आत्ता आपण बघितलं की मॅथ्यू कॅन्डी असं म्हटलं आहे की तुम्हाला कम्प्युटर सायन्सची डिग्रीची गरज लागणार नाही तर अशी उदाहरणं आमच्याही पाण्यात आहेत की ज्यांनी कम्प्युटर सायन्स फॉर्मली केलेलं नाही परंतु ए आय टूल्सचा वापर अतिशय चांगलं करून उत्तम बिझनेस करतायत तर अगदी जॉबच्या दृष्टीने बघायचं झालं तर ॲप्लिकेशन ट्रॅकिंग सिस्टम ए टी एस किंवा असणारे इंटरव्ह्यूज हे तुमच्या माहितीवरनं योग्य तयार करणे मॉक इंटरव्ह्यूज देणे ह्याच्यासाठीचा असणाऱ्या गोष्टी आणि व्हिडिओ रेझ्युमे किंवा सोशल मीडिया प्रेझेन्स ह्याच्याही विषयी आपल्याला सांगता येईल की हे खूप महत्वाचं आहे आणि म्हणून मला या ॲक्शन पॉईंट्स वाटतात की हे सहा एरियाज आणि उरलेल्या चार स्टेप्स हे जर का आपण करणार असू तर मला वाटतं दिस विल बी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आणि म्हणून याचा निष्कर्ष जर काढायचा झाला तर ए आय ट्वेंटी ट्वेंटी फोर की गॅरंटी आहे धन्यवाद